मंडळी, काल बदलापूर पाठोपाठ पुणे, नाशिक आणि सातारा हद्दीतील 3 अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांना माध्यमांनी वाचा फोडली. मुख्यमंत्र्यांनीही त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांची लाडकी बहीण राज्यातल्या महिला मुलींच्या सुरक्षतेची जबाबदारी सरकारची आहे म्हणत जनतेला विश्वास द्यायचा प्रयत्न केला. पण तो विश्वास किती पोकळ होता याची 2 दिवसात प्रचिती आली, कारण या सर्व घटनांनंतरही कोल्हापूर, अकोला, मुंबई, ठाणे आणि नागपुरात सेम अशाच प्रकारच्या दुर्दैवी घटना घडल्यात. त्यापैकी कोल्हापुरात घडलेली घटना सगळ्यात डेंजर आहे, कारण त्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याचा निर्गुण खून केल्याची घटना घडली. नेमकं काय घडलं कोल्हापुरात, तसंच इतर ठिकाणी महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय, साखळी पद्धतीनं लागोपाठ घडणाऱ्या या अत्याचारांच्या घटनांनी महाराष्ट्र कसा हादरून गेलाय त्याचाच घेतलेला सविस्तर आढावा. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, सुरुवातीला कोल्हापूरच्या घटनेची माहिती घेऊ. आज सकाळी कोल्हापुरात अवघ्या 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कोल्हापूरच्या शिये गावातील रामनगर परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित 10 वर्षीय मुलगी काल दुपारपासून बेपत्ता होती. घरच्यांकडून तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, पण ती काही सापडली नाही. अखेर आज सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात तिचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ माजली. हत्या करण्यापूर्वी त्या पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. त्या अनुषंगानं पोलिसांकडून तपास करण्यात येतोय. दरम्यान, मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय आणि त्यानंतर अधिक माहिती समोर येईल असं सांगितलं जात आहे. दरम्यान, त्या प्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे घटनास्थळी दाखल झाले असून ते संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत. विशेष म्हणजे आज कोल्हापुरात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम संपन्न होत असतानाच कोल्हापूरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शिये गावात ही दुर्दैवी घटना घडली. घडलेल्या प्रकारामुळे कोल्हापूर शहरावर शोककळा पसरली. त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाले असून श्वान पथकाच्या सहाय्यानं तपास सुरू असून त्यात आणखी कुणी आरोपी सहभागी आहेत का याचा शोध घेतला जातोय. मंडळी, आता ही अत्यंत गंभीर स्वरूपाची घटना असून कोल्हापूरच्या राजकीय नेत्यांनी त्याचं भांडवल न करता, त्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप न करता पीडितेच्या कुटुंबियांना एकमतानं मदत करण्यासाठी पावलं उचलावीत अशी सामान्य कोल्हापूरकरांनी भावना बोलून दाखवली. दरम्यान, घडलेला प्रकार अत्यंत लाजीरवाणा असून सुसंस्कृत महाराष्ट्र व पुरोगामी विचारांच्या कोल्हापूरला शर्मेनं मान खाली घालायला लावणार आहे अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली जाते. दरम्यान, या प्रकरणावर बोलताना नेहमीसारखं आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. कोणालाही सोडलं जाणार नाही, गुन्हेगार कोणी असला तरी त्याला कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील हे कुटुंब इथं आलं होतं. काल दुपारी पीडितेच्या काकानं मारल्यामुळे ती घराबाहेर पडली होती. त्यानंतर रात्री 10 वाजता मुलगी सापडत नसल्याची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. पोलिसांनी शोध घेतला असता सकाळी तिचा मृतदेह सापडलेला आहे. लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली. कुठल्याही परिस्थितीमध्ये या घटनेच्या संपूर्ण तळाशी जाऊन जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा दिली जाईल, तसंच पीडित कुटुंबाला योग्य ती मदत केली जाईल असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मंडळी, बदलापूरच्या शाळेत घडलेल्या क्रूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर काल अकोला जिल्ह्यातल्या बळापूर तालुक्यातून तसाच एक संतापजनक प्रकार समोर आलाय. बळापूर तालुक्यातल्या काजीखेड जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकानं 8वीत शिकणाऱ्या 6 विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांचा छळ केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्या प्रकारानं जिल्ह्यात संतापाचं वातावरण असून सदर शिक्षकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार काजीखेड येथील जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेतील प्रमोद सरदार नामक शिक्षकानं 8वी वर्गात शिकणाऱ्या मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. अश्लील व्हिडिओ दाखवत असताना त्या नराधम शिक्षकानं मुलींना वाईट पद्धतीनं स्पर्श करत त्यांच्यासोबत अश्लील संभाषण केल्याचं उघड झालंय. धक्कादायक प्रकार म्हणजे तो हे कृत्य मागील 4 महिन्यांपासून करत असल्याचं विद्यार्थिनींनी सांगितलंय. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर संतप्त पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत त्या शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, आता त्या प्रकरणातील संशयित आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याला सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई झाली. शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र समदूर यांनीही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले, तर संपूर्ण प्रकरणात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी केंद्र प्रमुख तायडे यांचंही निलंबन झालंय. 17 ऑगस्ट रोजी मुलींनी 1098 या हेल्पलाईनवर तक्रार केली होती, मात्र तक्रारीनंतर 20 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल होतो असं म्हणत तक्रार दाखल करण्यासाठी हलगर्जी करणाऱ्यांवर ही भाजप आमदार खंडेलवाल यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. अकोल्यानंतर ठाण्याच्या कळवा रुग्णालयात 42 वर्षीय व्यक्तीनं अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची तिसरी संतापजनक घटना घडलेली आहे. त्या 42 वर्षीय आरोपीनं रुग्णालयात परिसराच्या बागेत बसून एका अल्पवयीन मुलीशी आक्षेपार्ह वर्तन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी रुग्णालयात कोलकाता येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ज्युनियर डॉक्टर्स आंदोलन करत होते. त्यातील काही आंदोलकांना बागेत त्या मुलीसोबत आरोपी गैरवर्तन करत असल्याचा संशय आला, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत सुरक्षा रक्षकांना बोलवलं.
त्यानंतर तात्काळ रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आरोपीला हटकवलं. दरम्यान संबंधित मुलीला तू त्या इस्माला ओळखतेस का याबाबत विचारणा केली तर मुलीनं मी त्यांना ओळखत नाही असं सांगितलं. त्यावरून मग नंतर सुरक्षा रक्षकांनी आणि ज्युनियर डॉक्टरांनी त्याला धरून कळवा पोलिसांच्या ताब्यात दिलं. ठाण्यातल्या धक्कादायक प्रकारानंतर मुंबईतल्या कुरार भागातून असाच एक क्रूर प्रकार समोर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार 23 वर्षीय नराधमानं जबरदस्ती घरात प्रवेश करून एका अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना काल उघडकीस आली आहे. घडलेल्या प्रकारानंतर मुलगी काही दिवस काही बोलत नव्हती, त्यामुळे आईला शंका आली. म्हणून तिच्या आईनं मुलीला धीर देऊन विचारणा केली असता मुलीनं घडलेला प्रकार तिला सांगितला. त्यानंतर आईने कुरार पोलिसात तक्रार दिली आणि त्या प्रकरणी कुरार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 74 विनयभंग आणि 333 ट्रेस पासिंग सह पॉस्को कायद्याचा कलम 8-12 अंतर्गत 23 वर्षीय नराधमाला अटक केली आहे. मंडळी, 2 दिवसांपूर्वी नागपाडा इथल्या एका अल्पवयीन मुलीवर कानातील विकणाऱ्या एका व्यक्तीनं लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. तसंच अंबरनाथमध्येही 35 वर्षीय नराधमानं एका 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला शौचालयामध्ये नेत तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार नुकताच समोर आलाय. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व घटनांनी मुंबई, ठाणेसह महाराष्ट्र हादरून गेलाय. आता पुढची घटना आहे नागपूरच्या कामठी शहरातली. एका 50 वर्षीय व्यक्तीनं पीडित अल्पवयीन मुलीला खाण्याचं आमिष दाखवून घरात बोलवलं आणि कोणी नसल्याची संधी साधून त्यानं 8 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर पीडित मुलीनं घडलेला प्रकार आईला सांगितला. पुढे पीडितेच्या आईनं लागलीच पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार नोंदवल्यानंतर आरोपी आदेशला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्यावर पॉक्सोसह इतर गुन्हे नोंदवून बेड्या ठोकल्यात. मंडळी, कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरची रेप अँड मर्डर केस उघड झाल्यापासून एकट्या महाराष्ट्रात या 3 दिवसात मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, बदलापूर, नागपूर, लातूर, अकोला, कोल्हापूर, सातारा परिसरात जवळपास 10 पेक्षा जास्त अल्पवयीन अत्याचाराच्या घटना समोर आल्या. या सर्व घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर आहे याची कल्पना केली जाऊ शकते. सध्या या सर्व प्रकरणानंतर सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरही टीका होऊ लागली. लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण योजना सरकारने आणावी असा सूर महिला आळवत आहेत. त्यातच रायगडमधील आदिती सोनार या महिलेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना लिहिलेलं पत्र आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. त्यात तिनं लिहिलंय, आपण मुख्यमंत्री झाल्यापासून लोकोपयोगी आणि जनहितार्थ नवनवीन योजना आणून सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन केलात व पुढे देखील आपल्या हातून असेच कार्य घडत राहील हे आश्वासन आम्हाला दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. मागील काही महिन्यांचा इतिहास बघता बेलापूर येथील अक्षता म्हात्रे, उरण येथील यशश्री शिंदे आणि आता बदलापूरच्या शाळेत चिमुकल्या मुलींसोबत घडलेला प्रकार याकरता आरोपींना शिक्षा होणे खातीर आपल्याकडे पुरेसा पैसा किंवा निधी उपलब्ध नसेल याचा विचार करता असे नीच कृत्य करणाऱ्या नराधमासाठी तसेच त्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी सरकार तिजोरीत लाडकी बहीण योजना अंतर्गत वाटलेल्या पैशामुळे किंवा त्यासाठी कोणत्याही अतिरिक्त झालेल्या खर्चामुळे सरकारकडून पैशाअभावी कोणतीही दिरंगाई होऊ नये म्हणून आपण ज्या बहिणींच्या खात्यात पैसे पाठवले आहेत त्या त्या बहिणींच्या खात्यातून एक जबाबदार मोठे भाऊ म्हणून ती रक्कम परत घेण्याची व्यवस्था आपणच करावी, जेणेकरून यापुढे लाडकी सुरक्षा योजना अंमलात आणण्यासाठी अधिकचा आर्थिक भार महाराष्ट्र सरकार किंवा सर्वसामान्य जनतेच्या तिजोरीवर पडणार नाही. आपल्याला जे काही लिहिले ते आज महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या मनात नक्कीच आले असेल. आपण एक मोठे भाऊ म्हणून माझ्यासारख्या तमाम बहिणींची आर्त हाक ऐकाल एवढीच अपेक्षा करते, कारण कुठल्या क्षणी तुमच्या कुठल्या लाडक्या बहिणीची आबरू चव्हाट्यावर येईल हे आता कोणीच सांगू शकणार नाही. आपली नम्र लाडकी बहीण आदिती सोनार, पनवेल, रायगड. मंडळी, साखळी पद्धतीनं घडणाऱ्या अत्याचाराच्या एकावर एक घटनांनी पुरोगामी महाराष्ट्र हादरून गेलाय. ज्या दुर्दैवी घटनांची साक्षीदार यूपी, बिहार, एमपी सारखं राज्य असतात तशाच घटना आता राजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मायभूमीत घडाव्यात यापेक्षा मोठं दुर्दैव्य कुठलं. मंडळी, संबंधित घटना ऐकून तुमचंही मन सुन्न झालं असेल. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आज आम्ही तुम्हाला विचारणार नाही, कारण आम्ही स्वतः त्याबद्दल निशब्द आहोत. राजकीय आरोप प्रत्यारोप राजकारणाचा भाग वेगळा, पण गेल्या काही दिवसात महाराष्ट्राची जी ही दुर्दशा झाली त्याला जनता म्हणून आपण सुद्धा तितकेच जबाबदार आहोत हे विसरून चालणार नाही, कारण आपणच दरवेळी सक्षम राज्यकर्ते निवडून देण्यात कुचकामी ठरतो. कुणी कितीही नाकारलं तरी सत्ताच आपल्या जगण्याचं मूल्य ठरवत असते, लक्षात ठेवा. धन्यवाद.